They are chanting, Hum Bharat ke veer, aur hum apne desh ke rakshak. 26 जानेवारीला तुमच्यातले बहुतांश लोक एक गोष्ट न चुकता पाहत असतील, राजधानीत होणारं संचलन. राष्ट्रपती भवनापासून इंडिया गेटपर्यंत जाणाऱ्या राजपथावर, ज्याला आता कर्तव्यपथ असं नाव सरकारने दिलंय, तिथे हा संचलन सोहळा पार पडतो. शाळेत असताना आपापल्या गावात, शहरात होणाऱ्या संचलनात सुद्धा तुम्ही कदाचित सहभागी झाले असाल. दरवर्षी हा सोहळा रंगतो, पण प्रजासत्ताक दिनाबाबत अनेक गोष्टी अशा आहेत ज्या लोकांना माहितीच नसतात. अशाच 6 प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत या सोपी गोष्टमधून. प्रजासत्ताक दिन 26 जानेवारीलाच का साजरा होतो? 15 ऑगस्ट 1947ला भारत ब्रिटिश राजवटीपासून स्वतंत्र झाला आणि 26 जानेवारी 1950ला भारताची राज्यघटना लागू झाली. या राज्यघटनेनुसार भारत हे एक संसदीय लोकशाही असलेलं संघराज्य आणि प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित करण्यात आलं. त्यामुळे दरवर्षी 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. खरं तर घटनासभेनं राज्यघटनेचा स्वीकार 26 नोव्हेंबर 1949लाच केला होता. मग राज्यघटना लागू करण्यासाठी 26 जानेवारीची तारीख का निवडण्यात आली यामागे सुद्धा एक गोष्ट आहे. 1930 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं 26 जानेवारीच्याच दिवशी पूर्ण स्वराज्याची मागणी केली होती. म्हणजे भारताला डोमिनियन स्टेट म्हणजे ब्रिटिश अधिपत्याखालच्या देशाऐवजी स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा मिळायला हवा अशी मागणी भारताच्या स्वातंत्र्यसैनिकांनी याच दिवशी केली होती. त्याची आठवण राहावी म्हणून 26 जानेवारीची निवड प्रजासत्ताक दिन म्हणून केली गेली. पहिला प्रजासत्ताक दिन कसा होता? भारताच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनी म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटना लागू झाल्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये राष्ट्रपती पदाची शपथ घेतली. भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉक्टर प्रसाद यांनी 21 तोफांच्या सलामीसह ध्वजारोहण केलं आणि भारताला प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित केलं. पहिल्या प्रजासत्ताक दिनाचं संचलन हे तेव्हाच्या आयर्विन स्टेडियममध्ये म्हणजे आत्ताच्या मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियममध्ये भरवलं गेलं होतं. भारताच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनी इंडोनेशियाचे पहिले राष्ट्रपती सुकर्णो हे मुख्य अतिथी होते. तेव्हापासून प्रत्येक वर्षी प्रजासत्ताक दिनी एका देशाच्या प्रमुखाला मुख्य अतिथी म्हणून बोलवलं जातं. प्रजासत्ताक दिनी झेंडा कोण फडकवतं? देशाचे प्रथम नागरिक म्हणून राष्ट्रपती हेच दरवर्षी प्रजासत्ताक दिनी झेंडा फडकवतात, तर राज्यांच्या राजधानीत राज्यपाल झेंडा फडकवतात. ही दोन्ही घटनात्मक पद आहेत. देशाचा कारभार राष्ट्रपतींच्या आणि राज्याचा कारभार हा राज्यपालांच्या नावाने चालत असतो. प्रजासत्ताक दिनाची परेड कशी असते? 1950 ते 1954 दरम्यान आधी आयर्विन स्टेडियम, लाल किल्ला आणि रामलीला मैदानात सुद्धा प्रजासत्ताक दिनाच्या परेडचं आयोजन केलं जायचं. पण त्यानंतर किंग्सवे म्हणजे राजपथावर ही परेड व्हायला लागली. याच रस्त्याचं आता कर्तव्यपथ असं नामकरण झालंय. त्याची सोपी गोष्ट तुम्ही पाहिली होती का? नसेल तर नक्की बघा. प्रजासत्ताक दिनी या रस्त्यावर राष्ट्रपती भवन ते इंडिया गेट दरम्यान संचलन केलं जातं. भारताच्या सशस्त्र दलांचे प्रमुख म्हणजे कमांडर इन चीफ म्हणून राष्ट्रपती या संचलनात सलामी स्वीकारतात. या संचलनात सेना दलं रणगाडे, मिसाईल्स, रडार या सगळ्याचं प्रदर्शनसुद्धा करतात आणि वेगवेगळे चित्ररथसुद्धा असतात, ज्यावर भारताच्या वेगवेगळ्या राज्यांच्या संस्कृती आणि वारशाचं आणि कधीकधी सरकारी उपक्रमांचं दृश्य साकारलेलं असतं. राष्ट्रीय शौर्य पुरस्कार कधी दिले जातात? दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशातल्या शूर मुलामुलींना राष्ट्रीय शौर्य पुरस्कार दिले जातात. या पुरस्काराची सुरुवात 1957 साली झाली. पदक, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असं या पुरस्काराचं स्वरूप आहे आणि पुरस्कारप्राप्त मुलांच्या शालेय शिक्षणासाठी आर्थिक सहाय्यसुद्धा केलं जातं. ही मुलं प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सुद्धा सहभागी होतात. त्याशिवाय पोलीस दलातल्या सेवेसाठी पोलीस मेडल्स आणि सैन्य दलातल्या विशेष कामगिरीसाठी विशिष्ट सेवा मेडल्ससुद्धा प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला प्रदान केले जातात. बीटिंग रिट्रीट म्हणजे काय? 26 जानेवारीनंतर दरवर्षी 29 जानेवारीच्या संध्याकाळी नवी दिल्लीत बीटिंग रिट्रीट सोहळ्याचं आयोजन होतं आणि प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवाची सांगता होते. बीटिंग रिट्रीटचं आयोजन रायसिना हिल्सवर राष्ट्रपती भवनासमोर केलं जातं विजय चौकाजवळ. या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे राष्ट्रपतीच असतात. बीटिंग रिट्रीट म्हणजे शब्दशः सांगायचं तर एखाद्या कार्यक्रमासाठी दाखल झालेली सैन्य दलं वाजत गाजत परतीच्या प्रवासाला निघणं. बीटिंग रिट्रीटमध्ये तिन्ही सैन्य दलांकडनं वाद्य वाजवत संचलन केलं जातं. 2022 साली मोदी सरकारने या सोहळ्यात वाजणारं एक गाणं थांबवण्याचा निर्णय घेतला होता, त्यावरून थोडा वादही झाला होता. ती गोष्टसुद्धा BBC मराठीवर तुम्ही पाहू शकता. भारताचा राष्ट्रध्वज आणि राज्यघटना कशी अस्तित्वात आली याविषयीचे सविस्तर किस्से तुम्हाला BBCmarathi.com
या आमच्या वेबसाईटवर वाचायला मिळतील. त्याचे व्हिडिओसुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील. ही सोपी गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि कशी वाटली हे आम्हाला सांगा. धन्यवाद.